आता भाताचं कुकर लावून म्हणजे गरम गरम सगळे जेवता येईल. व्हेरी गुड, क्या बात आहे, तू सगळी तयारी करून ठेवलीस. तू जा आता, मी बघते पुढचं. हा तू जा. वहिनी करते ना मी मदत. नाही तू जा ना, मी बघेन काय करेल. वहिनी मला चार की वहिनी जा म्हटलं ना, मला नको आहे कोणी इथे. मी म्हणते काय होतं, किचन मध्ये कोणी असलं ना तर मी अशी खूप डिस्टर्ब होते. तू फोकस नाही करता नाही येणार मला. पहिल्यांदा आमटी भात बनवते की नाही, छान झाला पाहिजे ना म्हणून. तू जा. पण काही लागलं तर जा ना. जा. अहो वहिनी जाऊ दे, मी करते. मंगलताई इथे काय करताय तुम्ही? तुम्हाला सांगितलं होतं ना ऐश्वर्या बरोबर थांबा, लग्नानंतरचा पहिला दिवस आहे तिचा आणि तेही स्वयंपाक घरात. तिला काय हवं नको ते बघा ना, बिचारी गांगरून जाईल. त्या कसल्या गांगरून जात आहेत? म्हणजे मी त्यांना लय प्रेमाने विचारलं की वहिनी मी तुमची काय मदत करू का, आज तुमचा पहिलाच दिवस आहे आणि मला जानकी बहिणींनी सांगितलंय तिथंच उभी राहा. ते भसकन ओरडलं माझ्या अंगावर. मग मी कशी थांबणार होते ना तिथं, तरी बी मी संधी तयारी केली, कुकर वगैरे लावलाय म्हणजे आता शक्य होतीलच. ऐश्वर्या हा नाही ग, अशी खाली काय करतेस? ते मगाशी सुरी पडली होती तर ती शोधते, सापडतच नाहीये ते. अच्छा हो का, तू मंगलताईंना का नाही घेतलंस मदतीला? मी त्यांना सांगितलं होतं आणि आता एकटे हे बघ इथे सुरी. तू पण ना, मी तुला हेल्प करते. मला सांग काय कापायचंय, कांदे बटाटे ते सगळं नाही लागणार आहे. नाही नाही लागणार नाही ते. नाही लागणार आहे म्हणजे? म्हणजे म्हणजे तुम्ही जा ना वहिनी, मी करेन. मला ना मला थोडी शांतता हवी आहे, म्हणजे असं मी छान कॉन्सन्ट्रेट करेन आणि मी करेन. तुम्ही प्लीज जा. मी करेन. काय 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 झालं, काय आडाडा चाललाय, काय झालं ग? आणि मंगलला बाहेर का पाठवलं? बापरे, आता या पण आल्या. ओ गॉड, ऐश्वर्यानेच पाठवलं. तिला एकांत हवाय म्हणे. मंगलताईंना मी सांगितलं होतं की ऐश्वर्याला काही हवं नको ते बघ. मग म्हटलं तिला जर काही. मग ठीक आहे ना, करू दे ना तिला एकटीला, आपण कशाला लुडबुड करायची. नाही एखाद्याला आवडत असच कर तसच कर, काही सांगू नका. चला, कशाला थांबलाय इथं, चला चला बाहेर चला. नाही नाही आजी, तसं नाही, घर नवीन आहे, ऐश्वर्याला काय कुठे ठेवलंय कुठे नाही कसं कळणार म्हणून म्हटलं तिला सांगावं. काही नको तुझी मदत तिला, ऐश्वर्याला सगळं येत. आजी हो, बघ बघितलंस, जरा सुद्धा गर्व नाहीये पोरीला. आणि जरा पुढे हा हो. ऐश्वर्या तुला कोणाची मदत नकोय ना? ठीक आहे अगं, काही वेळेला ना सगळी माणसं आसपास असली तर गोंधळल्यासारखं होतं. आम्ही जातो बाहेर. कर कर अशी आमटी कर की आजपर्यंत कोणी केलीच नसेल. सांगते तुला माहिती नाही म्हणजे काय, आपण केलेला गरम मसाला जो आहे. बापरे निशेब गेल्या सगळ्या. हे घर आहे नुसते मालगाडी सारखे एकमेकांना धरून फिरत असतात. मी काय बोलत बसले. झाली माझी आमटी बनव.